सुप्रभात। प्रश्न उत्तर तो त्रास शुरू करिया। तारांकित प्रश्न क्रमांक एक, श्री दिगंबर कामत। स्पीकर सर, आई मे बी परमिटेड टू आस्क स्टार्ट एलिक्यू नंबर वन बी। स्पीकर सर, द आंसर एज पर द आई हैव टू कॉल। वंस यू गिव परमिशन आई हैव टू कॉल। या, स्टार्ट एलिक्यू नंबर वन बी। Because the answer is as per the cyclist. Speaker sir, वो अत्यंत महत्वाचो प्रश्न आसा आणि दीस डज नॉट रिफ्लेक्ट ओनली ऑन मारगांव कॉन्स्टिट्युएंसी। आय वूड लाईक टू ब्रिंग टू द नोटीस ऑफ द हेल्थ मिनिस्टर, ही हॅज बीन अवेअर ऑफ दीज प्रॉब्लेम्स। दीज क्वेश्चन पर्टिन्स टू ऑल द कॉन्स्टिट्युएंसीज इन साऊथ गोवा, राईट फ्रॉम काणकोण टू सांगेम। आम्ही म्हणतात की मरतगीर तरी मनशाक शांततेन मरपाची संधी मेळपाक जाय। आणि हांगा असे लक्षात येता, मोर्गाच्या कंडिशनाक लागून मरतगीर सुद्धा मनशाक सारख्या पद्धतीन हे करपाक मेळना। दीस इज द ट्रेजडी। हांव हेल्थ इज वेल्थ बी ते सगळे सोडून दी। दीस अ व्हेरी इम्पॉर्टंट इशू। आज परिस्थिती कितें जाल्या स्पीकर सर, ताजोच रिप्लाय आसा म्हाका। हॉस्पिटलांतली मोर्ग टोटल गेला, काबार जाला, इट इज ऑप्शन। टीबी हायस्कुला टीबी हे आसा वयर टीबी सॅनिटोरियम, थंय विसाचे म्हणजे पांच कॅबिनेट्स ऑफ फोर युनिट्स घालल्यो। तुझो रिप्लाय म्हाका म्हज्या हेल्थ मिनिस्टरान रिप्लाय दिला जुलय म्हयन्याक, म्हाका रिप्लाय दिला ऑन 21/7/2017। द रिप्लाय सेज ऑल 20 स्लॉट्स एट टीबी हॉस्पिटल आर इन वर्किंग कंडिशन। टुडे युअर रिप्लाय सेज 17 स्लॉट्स आर इन वर्किंग कंडिशन। आणि माझ्या इन्फॉर्मेशना प्रमाणे देर आर 16 स्लॉट्स टुडे विच आर इन, आय एम जस्ट टेलिंग यू, 16 स्लॉट्स टुडे आर इन वर्किंग कंडिशन। इवन देन 17 स्लॉट्स आर वर्किंग कंडिशन। आर यू अवेअर हाऊ मेनी बॉडीज आर केप्ट एव्हरेज फॉर मोर देन 15 डेज इन दोज स्लॉट्स? मे बी अननोन बॉडीज, पुलीस बॉडीज, वॉट पुलिसांच्या ज्या केसीस असा त्यो, कॅन यू टेल मी? स्पीकर सर, what answer honorable member is referring to the answer that was given in July, and I would like to share with the honorable member, if he goes through the information that is provided, that we are keeping strict vigil as far as the functioning of all the cabinets of these 20 cabinets that are there. As of that time there were 17 or 16 cabinets. Today's reply. No, I am coming to today's reply. I am referring to your what you just mentioned about my answer in July. And as far as today's speaker, no, that time all 20 were working. Even today I would like to mention to honorable Shri Kamath is that all the 20 cabinets are working. There were 3 cabinets that were non functional in the last 1 month, because one was because of condensation, one was because of simple lash that was broken, and I have told our department that they should go in for AMCs. Honorable speaker sir, this is today's position. Every day we are monitoring, and if honorable member sees, we are even monitoring what is the temperature in each cabinet, because it has to be of a certain temperature, only then you can keep the body there. And as honorable members wanted information, there are only 4 unknown bodies now, and as of today we have got about 6 vacant cabinets which are totally functional. And I can assure the honorable member that in the last 8 months, there's never been a position where we have dropped below the availability of cabinet of around 3. It has come lowest as per 3, but otherwise cabinets are available, and I am taking a day to day report as far as the functionality of this morgue is concerned. Speaker sir, pratyek kepek maka tancho reply kine asta, hav tanga vicharta ki nove cabinets ek thode tumi kide hanna. Tancho reply asta, district hospital ang itle provide kala hanga ESI hospital anche start jalne. चीफ मिनिस्टर आणि ऑस्कर फेर्नांडिसान येऊन ESI हॉस्पिटलचे इनॉग्रेशन केले. आय वॉज एक्सपेक्टिंग तांचे थंय पांच युनिट आहा, मॉर्ग आहा तांचे. दॅट मॉर्ग ऑल्सो हॅज नॉट स्टार्टेड. एटलिस्ट ते तरी प्रायोरिटीचेर स्टार्ट करपाक लागले. वी वील पीपल वील गेट रिलीफ. ते तरी पांच जाणांचे मॉर्ग स्टार्ट करपाक लागले आनी प्रायोरिटीचेर. स्पीकर सर, मॉर्गान जो प्रॉब्लेम आसा पळय, ताजे मेन कारण आसताले ते म्हणजे अनआयडेंटिफायड बॉडीज आहा पळय, त्यो डिस्पोजल जायनासले. I went to the root cause of it and realized the problem was, who will pay the 3000 rupees cost for clearing them. So last session I provided money to collector, and after that both at medical college and at
auspicio, the bodies have been disposed of very fast. So there is today that problem does not exist. No, Speaker sir, Chief Minister सांगता पळते एक गजाल कशी असा जे पैशांक लागून उरताल्यो पैशांक थोड्यो अनआयडेंटिफाइड बॉडीज असता पळे त्यो क्रॉक करून दवरताले मॉर्ग त्यो अनआयडेंटिफाइड बॉडीज डिस्पोजल चे सगळे करतकच 3,000 रुपये पैसे कोणे दिवपाचे म्युनिसिपालिटीन दिवपाचे काय आनीक कोणे दिवपाचे हाजेर आर्ग्युमेंट जावन ते अडकून पडटाले सो वी हॅव नाव प्रोवायडेड मनी फॉर द कलेक्टर टू डिस्पोज देम तरी आसतना कितें जाता थंय थोड्यो एक्सिडेंटल ज्यो पळय केसीस आसता त्यो केसीस तांकां कोर्टाची ऑर्डर घे पर्यंत त्यो बॉडीज तांकां डिस्पोज ऑफ करपाक मेळना आनी चडशे तूं जर रिपोर्ट पळयत विसातल्यो चडश्यो कॅबिनेट पळय आसता खूब फाटी ह्यो चडश्यो असल्या बॉड्यांनी ऑक्युपायड जाल्ल्यो आसता काणकोणच्यान रातचो मनीस डेड बॉडी घेवन येता हांगा कशें आसा सालसेतींक मॅक्झिमम लोक भायर आसता स्पिकर्स आनी बॉडी 3 दीस 4 दीस दवरची पडटा म्हणजे आतां काल एक आमचो म्हजो शेजारी आख्या एकलो डॅथ जाला ताजो चलो ऑस्ट्रेलिया आशिल्लो म्हणजे कितें जाता त्या वेळाचेर तांकां रिप्लाय कितें मेळटा की बॉडी तुमी जीएमसीक व्हरा नाजाल्यार आयडी हॉस्पिटल फोंडे व्हरा थंय जागो आसा हांगा जागो ना म्हज्या कोतान म्हाका एक कॅटेगरी घाली एश्योरंस दिवचे हेल्थ मिनिस्टर तुमी इतलो पयसो स्पेंड करता एक पांच हांची कॅबिनेट हाडून इन्स्टॉल कर न्ही थंय वॉट इज द बीग 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 फन इन दॅट एटलिस्ट लोकांक मेळ्ळी रिलीफ अशें म्हणटा हांव फाटलें कितें तें सोडून दी आनी तें हॉस्पिटल केन्ना जाता तें जाता जावं न्ही नो प्रोब्लेम स्पिकर सर आय वूड लायक टू अश्योर द ऑनरेबल मेंबर एंड आय वूड लायक टू ऑल्सो क्लेरिफाय ऑन अ पर्टिक्युलर पॉयंट इज दॅट इन द लास्ट 8 मंथ्स we have been very strictly monitoring and like honorable chief minister said is that we are also trying to see that bodies are disposed from time to time there has never been a position in the last 7-8 months where hospicio has directed a body to be referred to goa medical college in case you have and also second thing speaker sir is that as far as the maintenance of this morgue is concerned we are strictly monitoring like you mentioned there as of today 20 units are fully functional and there are only 4 unknown bodies which need to be disposed that is today I'm, that is today I'm but not, I'm not disp- I'm saying kenna kine tujhe kine ada speaker sir hanjo cabinet hi kenna out of order hota kona kaina how munda ek 5 cabinet tumhi you are spending so much money tumhi 5 cabinet ek extra adun dora mara dai so that kankon cha sangya vele koni last minute aile jala tanka tras javpa dena what harm is there sig chalu kariya ha ना जाल्यार ESI चालू कर कॅन यू गिव मी अ स्पेसिफीक एश्योरंस दॅट ESI इज द बेस्ट सगळे रेडी आहात तांचे आय डोंट नो वाय दे आर नॉट स्टार्टिंग यू गिव मी अ स्पेसिफीक एश्योरंस दॅट एटलिस्ट ESI मॉर्ग विल बी स्टार्टेड विदिन 1 मंथ स्पीकर सर बाय एंड ऑफ डिसेंबर ESI मॉर्ग यू स्टार्ट आय हॅव नो प्रॉब्लम स्पीकर सर आय अश्योर द ऑनरेबल मेंबर मार्च पर्यंत ESI चे चालू करता आम्ही मार्च कित्याक फेब्रुवारीच म्हणटा पण हांवें ताजे रेडी हांव वचून पळोवन आयलो ते सगळे रेडी हांव मरता हावजाक एश्युरंस दिता म्हणून मार्च म्हणला हांवें अदरवायज तो फेब्रुवारीच म्हणटा बाय एंड ऑफ फेब्रुवारी यू वील स्टार्ट कमिशन दॅट इन वॉट अवर हेल्थ मिनिस्टर वॉन्ट्स Speaker sir, in consultation with honorable minister for revenue and labor we will ensure that we may put those also in functional so at any point of time we have about 10 cabinets available Speaker sir maji request kine hai itla khati paisekar manish apule he can afford to send it to gmc sakal phone par gmc gaadiyo dad taji body hard barik manish koni kankon sangyar sakun pale hatta family gheun eta tanka te samke tras ata tanka ti body दवरची पडटा 2 दिसांनी परत सगळे प्रोसिजर करून जीएमसी साकून थंय व्हरची पडटा दीस इज द ओनली थिंग सो दीस इनकन्विनियन्स यू ट्राय टू सॉल्व आयदर बाय कमिशनिंग हिज मॉर्ग ओर यू पुट अ सेपरेट कॅबिनेट वी हॅव नो प्रॉब्लम स्पीकर सर आय वूड लाईक टू मेन्शन टू ऑनरेबल मेंबर श्री कामत इज दॅट ऑल आर 20 cabinets again I want to reiterate all our 20 cabinets are functional and I if you look at that no I'll just doubting your reply no, I'm no, saying I'm coming aaj ho anga sangta ek 4 disani 4 cabinet mein tumne karta hai just now honorable let minister answer first honorable minister revenue and labor we will sit with honorable I will sit with him and if we need to assist in some way to get those commissioned we'll commission those and we'll make sure that but one thing I want to make it very clear on the floor of the house is that in the last 8 months all answers are there with the honorable member that every cabinet is strictly monitored and at every given day the data is available with us and we have more than 4 to 5 cabinets available with us every day but as you had mentioned in consultation with him we will ensure that this is made fully functional
स्पीकर सर ऑनरेबल स्पीकर सर हम मास्से बसत हम जन्ना पर फ्राइडे सुद्धा आई प्राइवेट मेंबर दिसाक जे रेजोल्यूशन हाडले कारण हे ऑस्पिशियो जे जे मार्ग जे असतात ते फक्त मडगाव पुरती नाही तर अख्ख्या साऊथ गोवाक ते लागू जाता आणि त्रास खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचे आमचे भागात जे असा जाऊ केपे काणकोण सांगे ह्या भागाच्या लोकांक चढ त्रास जाता की ज्यांना जर बॉडी हाडली उपरांत थंय जर अवेलेबल ते फेसिलिटी ना जाल्यार त्यांना मागीर त्रास जाता म्हणून जात तितले बेगीन हे घेऊ जाय प्रायोरिटीचे घेऊन करपा जाय. दुसरे हांव तुमकां आनी एक नदर हाडून दिवंक सोदता वेगळो प्रश्न करप पूण डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सुद्दां आहात तातूंत सुद्दां ते बेगीन कंप्लीट करून थंय कॅपेसिटी वाडयात थंय फूल फ्लॅश करात आनी चालू करात त्रास जावचो ना असो. सर आय वॉन्ट टू क्लॅरिफाय ऑनरेबल लिडर ऑफ ऑपोजिशन इज मेन्शन नाव जस्ट नाव ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑल्सो हॅज क्लॅरिफाईड दॅट इन कन्सल्टेशन विथ ऑनरेबल मिनिस्टर फॉर लेबर अँड रेव्हन्यू वी वील एन्श्युअर दिस अनदर एडिशनल 5 कॅबिनेट्स आर पुट अँड मेड फंक्शनल. Already there is a provision of additional 72 cabinets for the new district hospital which we have already given a commitment that we are looking at commissioning it somewhere around the May-June of 2018. So once that comes it will, and also the other day we have said that in Kurchore we are getting an additional 8 cabinets, in Sange we are looking at putting another 2 cabinets. So we will see that it is geographically distributed, but it is not easy because maintenance of this is only not installation of the cabinets. Like honorable speaker's constituency, the cabinets are not working, so we have to make it functional so that people of that area get benefit of it. As assured to you, we are already, when we are already in the process of making provision of 72 cabinets in the North, South Goa District Hospital, we will timing get that commissioned and we will manage till then. We have already given instructions. Speaker sir, I will not agree much with the Minister of Health. कित्याक जाण काणकोणा सावन रातची एक डेड बॉडी जाली जाल्यार आय एम पर्सनली इनवॉल्व इन दॅट. वी हॅव टू रिंग अप टू हॉस्पिटल फर्स्ट इन मारगांव बाबा जागो आहा रे काय म्हणून तिका रिप्लाय सदांच येता सॉरी पणजे व्हर म्हणटा. देन वी हॅव टू आस्क दिगंबर कामत बिकॉज ही इज गॉट इन्फ्लुएन्स विथ द डॉक्टर्स देर आनी कितें करतलो आमकां दवरुकूच मेळना. आनी काणकोण सावन मडगांव हाडली बॉडी तिंगा सावन मागीर पणजे व्हर म्हणटा. नेक्स्ट डे दीस पिपल हॅव टू कम बॅक होम रातचे 2:00 सुमार. Again in the morning we have to come back to Panjim and take the body. हांव म्हणटा मिनिस्टराक म्हणटा की बाबा तुज्यान तो मारगांव युनिट केन्ना तो चार्ज चलता चार्ज तूं आतां सगळें चालू आहा म्हणटा बॉन पडटा हांव सांग तुका आय एम विटनस टू दॅट. दॅट्स वाय आय एम आस्किंग मिनिस्टर यू गिव एन एश्युरंस बाबा तूं इन द युनिट इनक्रीज करतलो म्हण ना जाल्यार आमकां वे वन मिनिट स्पीकर सर ना जाल्यार आमकां काणकोणा दी काणकोणा एक ब्लॉक दी. I can understand honorable, the sentiments of honorable member who has given a very, his question is there at 5 where he has given his detailed letter we have addressed in terms of the answer. It is very easy to make a, just blatantly just make a statement saying that I will increase the capacity of the morgue. But I would also like to mention to all the members, especially from South Goa, in case you have any issue with the morgue or with placing of the bodies in hospicio, please bring it to my knowledge. Because as far as I am concerned, every day I am in touch on email with the medical superintendent to see what is the condition of the morgue, to see that there is space available for bodies that are brought to hospicio. But one thing I can understand is as far as Kankon is concerned, because it is the last tip of Goa, there something needs to be done. We can examine it. Give me little time to examine. I assured you that we will have a meeting today itself after 12:30. We will assess what is required and then accordingly let us. Simply making an assurance on the floor of the house, I don't think that would be the right thing on my part till we sit down and assess what is actually required. ताका सिंपल सोल्युशन आहा. ते हेल्थ डिपार्टमेंटच्या वेबसायटीचेर आयज कितें अवेलेबिलिटी आहा हें जर तूं घालीत रावत जाल्यार यू वील नो वील वर्क आउट ऑन दॅट ऑल्सो सो दॅट एवरी वन नोज वॉट इज अ पोजिशन. तारांकीत प्रश्न क्रमांक 2 श्री जेनिफर मोन्सेरात तारांकीत प्रश्न क्रमांक 3 श्री निलेश काब्राल. स्पीकर सर आय मे बी परमिटेड टू आस्क क्वेश्चन नंबर 3 ए. स्पीकर सर आन्सर इज एज प्रोवाइडेड ऑन कंप्यूटर सीट. स्पीकर सर आन्सर बरो दिला स्पीकर सर की ऑनरेबल मिनिस्टरान सांगला की वेदर द गव्हर्नमेंट हॅज एंटर्ड इन टू एग्रीमेंट विथ अदर युनियन टेरिटरीज एडमिनिस्ट्रेशन ऑर जी आर सी ए. ही एस ए दर इज नो एग्रीमेंट. नाव जी आर सी इज इफेक्टेड फ्रॉम 2011 आता 2017 आले स्पीकर सर. आय ओनली वॉन्ट टू आस्क ऑनरेबल माय फर्स्ट सप्लिमेंटरी वेदर ऑनरेबल मिनिस्टर इज अवेअर दॅट देर शुड हॅव बीन अन एग्रीमेंट सायंड
and whether that agreement, whether he is aware of whether other states have signed and why Goa has not signed. This is my first question, because you have said no, and why? Speaker sir, एक गजाल खरी की गोवा गवर्नमेंट इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान जेआरसी कडेन एग्रीमेंट सायन करूं ना. एक लेटरा वयल्यान आमी लेटर बरयल्लें तांकां आनी त्या लेटरा वयल्यानच तेंच्यांनी कन्सिडर केलें आमची मेंबरशीप इन द जेआरसी. स्पीकर सर, गोवा गवर्नमेंटान इन 2006 ऑलमोस्ट इन 2002 हांगा गोवा गवर्नमेंटाचे स्टेट इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे जे आर सी आसचे ह्या खातीर प्रयत्न केल्ले. त्या वेळार रेगुलेटरूय बी नेमलेलो. केशव सरन वॉज अपॉयंटेड चेअरमॅन ऑफ द त्या कमिशनाचो हे, पूण 2 महिन्या भितर हो रेगुलेटर जातलो केशव सरन म्हणून तो रिजायन जालो. तेज्या नंतर परतून 2004 गोवर्मेंटान परत एकदा प्रयत्न केले की रेगुलेटर नॉमिनेट करपा खातीर ती एक कमिटी काढली. डॉक्टर जस्टीस फिलीप कुतो चीफ सेक्रेटरी अँड बाकीचे मेंबर्स त्यांच्या त्यांना एक जबाबदारी दिली की जो रेगुलेटर असा चेअरमॅन ऑफ दीस जेआरसी म्हणजे हेजो तो हे करपा खातीर पळोवपा खातीर. पूण तेज्यात मदीं एक आमकां लॅटर येयलें हेजे जेआरसीचे की तुम्ही बेगींतल्या बेगीन मेंबर जायत म्हणून. आनी तेज्या नंतर मागीर हे इनकम्प्लीट प्रोसेस आसतनात आमी जेआरसीचे मेंबर्स जाले. पूण तेज्या नंतर मागीर एक असो विशय आसलो जेन्ना सुरवातीक आमी जे गो आमचे स्टेटीचे कमिशन आसचे ह्या खातीर आमी प्रयत्न केल्ले, चेअरमॅनूय जाल्लो आनी गोवर्मेंटाचो एक व्यू सदीच आशिल्लो की आमचे स्टेटीचे कमिशन आसचे, आमचे स्टेटीचो रेगुलेटर आसचो. आनी त्या खातीर आमी आजून पासून तेंचे कडेन सायन करूं ना. आज पासून परत एकदा विचार चल्ला की प्रत्येक स्टेटींनी जसो स्वताचे अशें कमिशन आसा तशें गोंयचे एक स्वताचे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे गोवा गोवर्मेंटाचे जे आर सी इंडिपेंडंट आसचें आनी ह्या खातीर आमी सायन करूं ना. स्पीकर सर, ऑनरेबल मिनिस्टरान उतर दिलें, पूण हांव एक ऑनरेबल मिनिस्टराक सांगूंक सोदतां. पयलीं हायकोर्ट स्टॅब्लीश करपाक गोंयांत पयशे ना गोवर्मेंटा कडेन. जे आर सी जेन्ना स्टॅब्लीश करता तेन्ना येदो व्हडलो सिस्टम फक्त रेग्युलेटरी बॉडीक सिस्टम हे बारीक स्टेटीक करपाक शकना, कित्याक मॉनिटरींग खुबशे लागता. आतां सद्या 2003 रेग्युलेटरी हो स्थापन जाले सर, 2003 आनी जेन्ना जे आर सी जे आसा हे खुबशे युनियन टेरिटरी बारीक स्टेटीन ते कंट्रोल करता. स्पीकर सर, स्पीकर सर, आतां जे आर सी जेन्ना गायडलायन्स फ्रेम करता फॉर इन्क्रिजींग अ टॅरीफ, डिक्रिजींग अ टॅरीफ, आनी एक पब्लीक हियरींग दवरता. हांव अशें पब्लीक हियरींग रोवन आसता पळय, म्हाज्या वांगडा 2-3 फावटी बाकीचे हांवें पळोवंक ना, 2-3 फावटी हांव पब्लीक हियरींग गेला कित्याक लोकांचे टॅरीफ वाडटा आनी हें देंवता तेन्ना. स्पीकर सर, हांव एक मंत्र्याक प्रस्न विचारता. हांवें स्पेसिफीक प्रश्न विचारलेले पूण ते पयले हे हेतू म्हाका भायर उडयलो. आतां हांव विचारता स्पीकर सर, मंत्र्याक 21A कॉन्स्टिट्युशन ऑफ द कमिशन इज व्हेरी क्लियरली स्टेटींग दॅट देर शूड बी अ रिप्रेझेंटेशन फ्रॉम द स्टेट गव्हर्नमेंट इन जे आर सी. नाव ही हॅज सेड दॅट बिकॉज द एग्रीमेंट हॅज नॉट बीन सायन्ड दॅट इज वाय देर इज नो रिप्रेझेंटेशन ऑफ अ पर्सन फ्रॉम द स्टेट गव्हर्नमेंट इन द जे आर सी. फ्रॉम 2006 नाव देर इज नो रिप्रेझेंटेशन. नाव ही सेज दॅट ही वॉन्ट्स टू स्टार्ट अ जे आर सी फॉर द स्टेट. The state, I don't know whether he can afford, I don't know, because I have been asking him every time whether that JRC is completely focusing on making a corporation. They are saying that it should not be headed by the government, electricity department, and they are asking that the corporation should be formed to regulate this so that it can be directly charged. Today, ek 10 paise vadle, 5 paise vadle, lok hanga, tumka khabar hai speaker sir, aa teje ulopaje na. Pun tumhi he jenna corporation JRC jenna establish karta kara. कितें करपाक, यू कॅन ऑलवेज विड्रॉ युअर सेल्फ. आय वॉन्ट टू आस्क यू क्लियरली ऑनरेबल मिनिस्टर, स्पीकर सर, वेदर यू वील कन्सिडर सायनिंग द एग्रीमेंट सो दॅट एटलीस्ट रिप्रेझेंटेशन फ्रॉम आवर स्टेट इज पार्ट ऑफ दॅट. अँड इट इज व्हेरी क्लिअरली मेन्शन्ड इन सेक्शन 21A, स्पीकर सर, अँड ऑल्सो दॅट वी आर ऑल्सो गिवन अ चान्स इन रिप्रेझेंटेशन. आणि इट क्लिअरली शोज दॅट शूड बी अ रोटेशन ऑफ द चेअरमॅन टू ऑल द स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज. Whether this proposal now from last so many years, आता 6-7 वर्ष झाली जी आर सी आम्ही असा, why the government has not acted, and whether you will be part of it now when you are forming a GRC on your own, you form, there is no, but at least now you sign an agreement and put a representation, let it rotate amongst us. आमचे कोण तरी चेअरमॅन जाऊन पडटले गोंयचे कितीक लागून काम करतले. स्पीकर सर, हे जे तुम्ही कन्सिडर करतले हो ना, तुम्ही उत्तर दिला ते फुडें घालतले, बोर्ड करतलो,
हे खूप सपना खूप वडली असा हा मानता सपना आमची आसपाक जाय पण हे सपनान माई करा पयली स्वतर हे तुम्ही एग्रीमेंट साइन करून आमचा मेंबर घालतले आणि आमचे चेअरमॅनशिप रोटेशन जाता ते जातले स्पीकर सर हेच विचारता पयली स्पीकर सर सेकंड क्वेश्चन स्पीकर सर स्पीकर सर आता जे जेआरसीचे मेंबर्स असा ते चढशे युनियन टेरिटरीज असा गोवा एक एकच एक स्टेट असा लहान असल्या कारणान आम्ही जेआरसीचे मेंबर झाले आता रिप्रेझेंटेशन म्हणता पण जेआरसीचेर गोयचे असूंक जातले आम्ही प्रयत्न केले हेजे पयली चीफ मिनिस्टरान लेटर बरयले जेआरसीक की आमचो आमकां रिप्रेझेंटेशन असूंक जाय म्हणून पूण बाकीचे जे युनियन टेरिटरी जो मेंबर्स आसा जेआरसीचे तांकांय रिप्रेझेंटेशन ना एक जाले त्या शिवाय दुसरी आतां सगळ्यांक त्रास जाता कारण हे जे हे आसा ते दिल्लीक आसा म्हणजे पयस आसा सगळ्यांक त्रास जाता पूण त्या खातीर आमचे जे हांगाले प्रश्न आसा जे आमकां डिफिकल्टीज जातात त्या खातीर गोंयचे अंडर जेआरसी ओनली वी हॅव द CGRF कंज्युमर ग्रिव्हन्सीस रिड्रेसल फोरम विच इज स्टॅब्लिश अंडर द जेआरसी रुल्स ओनली विच इज फंक्शनिंग इन द वास्को विथ द फूल फ्लेज चेअरमॅन मोहन देशपांडे इज देअर फंक्शनिंग जर कसले प्रॉब्लेम असा किती प्रॉब्लेम असा कंज्युमरचे प्रॉब्लेम असा किती असा दे कॅन ऑलवेज अप्रोच द दीस कमिशन देशपांडे तो मागीर तेजेर हियरींग घेता आनी तेजे नंतर हें करता आतां कॉस्ट वायज जो म्हणटा की आमी जर स्वताचे आमचे जर जेआरसी हांगा आसले जाल्यार चड येतलो एज इट ऑल्सो वी आर पेईंग द सायजेबल अमाउंट मोर दॅन 1 crore वी आर पेईंग टू द हेजे मेंबरशीप फीज सो त्या खातीरच आमी हे सगळ्या हेजेर केन्ना तरी स्टेटीचे जेआरसी आसचे त्या खातीर हालींच आतां वी हॅव डिस्कस दीस इश्यू विथ द ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑल्सो अँड चीफ मिनिस्टर ऑलरेडी गिवन द डायरेक्टीव टू द डिपार्टमेंट to work out on this proposal. So we'll work out it, we'll take the advice from the legal, also legal department, then we'll see how best we can, how immediate we can form the our own JRC. The speaker sir, ajunhi majhe uttar deu na, ame specific jale, tumhi kara speaker sir, majhe kya eto eto ekoch. To vishay jay jale ami examine karta, pan agreement sign kartokot jar taka period asa block karpato. नाही नाही तो ॲग्रीमेंट साईन करतो जर एक सर्टन नंबर ऑफ इयर्स इफ इट इज ब्लॉक्ड दॅन वी विल नॉट बी एबल टू फॉर्म द जे आर सी सो दीस लिगल आस्पेक्टचे चेक करून तू सांगता ते कन्सिडर करूं येता स्पीकर सर स्पीकर लास्ट प्रश्न माझा मला ऑनरेबल मिनिस्टर ऑनरेबल चीफ मिनिस्टर सांगला की दे विल लुक इन टू द मॅटर अँड ॲट लीस्ट सी इफ जे आर सी कॅन बी फॉर्म इन गोवा ऑर इफ नॉट दे विल सी दॅट मेंबर इज रिप्रेझेंटेटिव्ह स्पीकर सर एवरी टायम माय क्वेश्चन इज व्हेरी स्पेसिफीक आणि तेजेर बरयल्ले आसा स्पीकर सर जेआरसी रिगार्डिंग जेआरसी हा प्रश्न एकूच विचारता जेआरसी जेव्हा गायडलायन फ्रेम करता आमच्या इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे मनीस थंय वयता पब्लीक हियरींग जाता पूण ते इन्सिस्ट करता की टॅरीफ वाडोवपाक जाय कित्याक ऑल ओवर द नेशन टॅरीफ वॉट इज गिवन इन द स्टेट ऑफ गोवा इज व्हेरी लो कंपेरेटिव्ह टू द नेबरिंग नेशन विदाउट इवन हॅव्हिंग आवर ओन सोर्स ऑफ पॉवर आवर ओन सोर्स नसताना स्पीकर सर वी आर एबल टू गिव्ह मच लेसर रेट इन 1 rupee 30 paisa पर युनिट फॉर 100 आणि मागे 1 rupee 70 paisa अशी करून वाटतं स्पीकर सर हा इतलेच मागता की जेव्हा जेव्हा जे आर सी गायडलायन्स करतले म्हाका इन्शुरन्स मिनिस्टरान दिवचे की ॲटलिस्ट दॅट फ्रेगमेंट सेक्शन आता एसी घालून आणि किती घालून ते मागीर कन्झम्पशन भरपूर जाता ही आम्ही काय करू शकना चार चार एसी घरान बारीक घरान रावता दोन दोन एसी घालता आणि बील वाडटा आणि मागीर बॉम्ब मारता स्पीकर सर बोबो मारता किती म्हणतात स्पीकर सर पण माझे एकूच रिक्वेस्ट हा की नी जेआरसीन एक्सपेंज करतो जेआरसीन जेव्हा जो गोष्ट मी रिप्रेझेंटेशन करता एकूच लक्ष दोरपा जाय म्हाका तुमची एश्युरन्स जाय की तो सेगमेंट जो ॲटलिस्ट 250 to 300 कंज्युम करता महिन्याक 200 to 300 हे ब्रॅकेटाक कितले कंट्रोल दवरूंक मेवतले तितले कंट्रोल दवरून युनिटाचेर तेज्या वयर कितें आसा इट इज मोर ते मागीर तुमी डिसिजन घेवचे पूण ॲटलिस्ट कितें आतां पयली सरकारान एक बल्बाचो पॉयंट दिल्लो ते सगळे आतां विड्रॉ केल्या गरीब लोकांचे एसटी स्पीकर सर मातशे एसटी लोक बी आसले एक पॉयंट तुमी आतां त्या ब्रॅकेटान आसा पूण म्हजे सांगपाचे कितले एसटी लोकांक एक पॉयंटाचो दिल्ले सगळे म्हज्या मतदारसंघात लोकांचे खबर ना म्हज्या मतदारसंघातले सगळे ऑलमोस्ट 175 कनेक्शन आली काढली आणि तांकां आतां मिटर बसयल्या सो म्हजे मतदार म्हजे इतलेच म्हणणे की जे 100 to 200 ऑर 200 to 300 हो गॅप आसा तो 1 rupee 20 paisa असे तुम्ही करून घेतले आणि खंय तरी जाय जाल्यार गव्हर्नमेंट त्यांना सबसिडायज करचे असे रिक्वेस्ट तुम्ही म्हणजे कन्सिडर करतले इतलेच दिसतात स्पीकर सर गोवा गव्हर्नमेंटाचे आमचे डिपार्टमेंटाचे आणि आमचे सगळ्यांचेच पुरेपूर प्रयत्न असा गोयचे जे आमचे कंज्युमर असा आणि जास्त करून जे डॉमेस्टिक कंज्युमर असा
तांकां कमीत कमी दरान वीज दिवची आनी ह्या खातीर आमी प्रत्येक वेळा आमचे टॅरीफ प्रोपोजल जीआरसीक दिता आनी गेली 2 वर्सां गोवा गोवर्मेंटान डिपार्टमेंटान इलेक्ट्रिसिटी टॅरीफ वाडोवंक ना. दीस इज वेरी इम्पोर्टंट. कंज्युमरांक वाडोवंक ना आनी त्या खातीर आतां सुद्दां फुडाराक जो म्हणटा आमी आमचो प्रोपोजल दिता हेका जीआरसीक, पूण जीआरसी ट्रान्सपरंटली हियरींग घेता आनी ते दिल्लीक घेता अशें आसलें ना, गुरगांव घेता अशें आसलें ना, जाल्यार तें गोंयान येवन घेता. इवन आमी जर कितेंय जर वाड सुद्दां जर दिली जाल्यार तें लोकांचें म्हणणें आयकता. आमी जी दिल्ली आसा वाड आसा ती जेन्युन आसा काय ना, रिजनेबल आसा काय ना ती पळयता, लोकांचे विचार घेता आनी तेजे नंतर रेट फिक्स जाता, ती मागीर गोवर्मेंट आमी इम्प्लिमेंट करता. म्हणजे आमचोच रोल, आमी डिपार्टमेंटान कितें सबमीट केलें म्हणजे तें एक्सेप्ट करता अशें ना, किंवां लोकांनी जर कोणी पब्लिकली सांगलें ना आमकां कमी जाय म्हणून तेंय एक्सेप्ट करता अशें ना, कारण तेंच्यो ज्यो गायडलायन्स आसा शेवटी डिपार्टमेंटाक लायट दुसऱ्या कडल्यान घेवन ती कंज्युमरा पर्यंत पावोवन कॉस्ट आसा तो बॅर जावपाक जाय. एके सायडीक कस्टमर कंज्युमर आसा तेंकांय चिमटो येवपाक जायना, दुसरे सायडीक डिपार्टमेंटाक लॉस जावंक जायना. ह्यो दोनूय गोश्टी जीआरसी पळयता आनी तेज्या नंतर टॅरीफ ठरता. आनी त्या खातीर हे टॅरीफ ठरता आसतना सुद्दां वन सायडेड जाता अशें ना, ते स्वता कमिशन जे आसा ते गोंयान येवन हियरींग घेता. म्हाका दिसता आमचे आमदार हांव एकूच सांगता की जीआरसीचे हियरींगाक हांव गेल्लो आसा आनी म्हज्या वांगडा रोहन आशिल्लो 2-3 फावटी. एवरी इयर बिफोर रायजींग ऑफ टॅरीफ जीआरसी हियरींग जाता. हांव मानता हियरींग गोंयान करता, आमचे लायब्ररी हितू करता, ते ओल्ड हितू म्युजियम आशिल्ले तितू करताले. पूण स्पिकर सर ते इतले इन्सिस्ट करता आनी मागीर गोवर्मेंटाक एक ताका घेवंक पडटा. स्पिकर सर लास्ट टायम अशें करून तेणी मागीर टॅरीफ वाडोवना. म्हजे इतलेच रिक्वेस्ट आहा की एटलिस्ट तो ब्रॅकेट तुमी कितें जर इन्सिस्ट केले जाल्यार ताका सबसिडी दिवन दिवची अशें रिक्वेस्ट करता तुका, आनी कांयच ना. हांव म्हाका दिसता थोडेशें एक्सप्लेनेशन दिता हांगा. पयली एक गजाल, एके वटेन डिमांड आहा की ग्रीन आमी जावचे म्हणून, कोल पावर नाका म्हणून, अगेन्स्ट कोल आसा आमी. सो इफ आर अगेन्स्ट कोल वी हॅव टू बाय पावर वीच इज एनवायरमेंट फ्रेंडली. जी आर सीचे नॉर्म आसा, इलेक्ट्रिसिटी हाचे प्रमाणे नॉर्म आसा, अराउंड 10% आमकां ग्रीन पावर सद्या घेवची पडटा आनी ती ग्रीन पावर लाँग टर्म आमी कॉन्ट्रेक्ट जरी केले आनी तातूंत आमची ती मातशी प्रायस देंवलो सुद्दां जाल्यार ती पावर ऑन एन एवरेज म्हारग पडटा. ती ऑन एन एवरेज 3.5-4 रुपया ताजो थंय कॉस्ट पडटा. म्हणजे हांगा हे सर ती बाकीच्या पावरा पेक्षा 1 रुपया सुमार एवरेज म्हारग पडटा. देट इज वन पॉयंट. म्हणजे आमकां जर तूं ग्रीन वचूंक जाय जाल्यार थोडेशी बोल्सांतले काडपाची तयारी आसूंक जाय. हो एक मुद्दो तकलेर ना ना, आय एम पॉयंटींग दीस आवट बिकॉज एनी स्मॉल इन्क्रीज ऑल्सो ना, एक मिनीट, स्मॉल इन्क्रीज ऑल्सो हियर बिकम्स अ इश्यू ऑफ डिबेट एज इफ आमी कोणाक लुट्टा बिट्टा अशे रितीन. एज ऑन टुडे द स्टेट इज सबसिडायजींग द पावर ऑफ द कॉमन मॅन अँड नॉट टू स्मॉल एक्सटेंट. 270 crores 170 कोटी येता. इंडस्ट्री खातीर न्हय, ती इंडस्ट्री पेज मोर, कमर्शियल पेज मोर, एग्रीकल्चर कन्जम्पशन इज व्हेरी लो, स्ट्रीट लायटीचे आमी वेगळे घेता, त्यामुळे बेजिकली कन्जम्पशन जे पळय डॉमेस्टीक करता पळय आनी ते डॉमेस्टीक कन्जम्पशनान बऱ्याचदा बोवाळ मागीर जाता. ताणें वापरलेलो शब्द हांव वापरिना. भितर रेंटल मनीस दवरता रेंटाक आनी मागीर बोवाळ घालता की आमकां रेट सुबेज लायलो म्हूण. त्याच प्रमाणे कमर्शियल हातून रेजिडेंशियल हातून कमर्शियल एक्टिविटी करतात आनी रेट सुबेज लायलो म्हूण बोवाळ घालतात. पण बेजिकली आमकां एक लक्षांत घेवंक जाय की द डॉमेस्टीक पावर इज हॅवीली सबसिडायज इन द स्टेट. दुसरो विषय तुवें काडलेलो दोळ, सिंगल पॉयंट आपल्या कॉन्स्टिट्युएंसीन सगळे बील मिटर लायले म्हणून. मिटर लावपाचें कारण अजुनूय 4,000 दोन पॉयंटाची कनेक्शनां आहा, 3,700 कितें तरी 3,742 ऑर समथींग. दोन पॉयंटाची ऑल गोवा आसा कनेक्शन अजुनूय, जांकां सद्या फक्त 30 रुपया लागता म्हयन्याक. ते दोन पॉयंट आसा पळय, ते दोन पॉयंट आसत जाल्यार हांव सगळ्या गोंयाक दिता कनेक्शन. ते दोन पॉयंटाचे 15 पॉयंट जाता, जाका तूं पळय बीपीएल समजता तो सुद्दां घरान ते पॉयंट टीवी फ्रीज असले सगळ्यो गजाली घेवन ते पॉयंट वाडयता म्हणून ते मिटर आयले. ज्याणें वाडोवंक ना पळय ताका आमी मिटर लावंक ना, ताका अजुनूय पॉयंटाचेर दिता. आनी तुवें सांगला तो पॉयंट तकलेन गेला, पण पॉवर्टीची कन्जम्पशनाच्या बेजीसचेर पॉवर्टीचें डॅफिनेशन करपाची गरज आहा.
100 युनिट कंज्यूम करणारा मनीस गरीब काय 300 युनिट करणारा गरीब हाच्या संदर्भात आम्ही लेआउट केला. 100 पर्यंत आम्ही गरीब धरला, जो कोण 100 पर्यंत कंज्यूम करता ताका 1.30 रुपये किती तरी रेट हा. जो 100 पासून 200 करता ताका आम्ही लोअर मिडल क्लास म्हटला, 200 वयर करता तो मिडल क्लास आणि 400 वयर करता तो कॅपेबल. फाल्यां धरतो एअर कंडिशन म्हाका फॅसिलिटी जाय जाल्यार आय कांट कॉल माय सेल्फ पुअर. आय डोंट थिंक विथ एअर कंडिशनींग फ्रीज सुद्दां समजूंक शकता हांव, घरान फ्रीज आसत जाल्यार. त्यामुळे हे सगळे पॅरामिटर तकलेन घेवन गोंय सरकार जे पळय आमकां जाय तशेंच टॅरीफ घेता. इवन त्या जीएससी कडच्यान आमकां फक्त फायनान्सांच्यान एश्युरन्स दिवचे पडटा की जो बजेटरी डेफिसीट येता पळय तो बजेटरी डेफिसीट स्टेट गव्हर्मेंट पे करतले, तो आम्ही दितात दर वर्सा. आणि त्यामुळे तुका ते स्लॅब तशेंच उरता. तांच्यांनी कितलोय तांचे बरोबर आसा, ते आपलो हिशोब करतले आनी रेट ठरयतले. आमी सांगता आमी कमी रेट दवरता आनी बजेटरी सपोर्ट दिता इतलो. स्पीकर सर, तुम्ही स्पीकर एकूच ऑनरेबल सीएमान सांगले सगळे सारखे, फक्त कन्सिडर करता त्यांना जे जे पॉवर असा. स्पीकर एकूच ऑलरेडी केला कन्सिडर आणि त्याप्रमाणे सर्टिफिकेट ओनू सुद्धा दिला. आय हॅव साइन्ड फाईल. माननीय दिगंबर कामत. स्पीकर सर, म्हाका एकच नजरे काढपा जाय मिनिस्टराचे. हाली प्रत्येक स्टेटींनी स्टेट रेग्युलेटरी कमिशन असा, लायक जेईआरसी ही स्टेट हॅज गॉट स्टेट रेग्युलेटरी. हाली स्टेट रेग्युलेटरी कमिशन आणि स्टेट गव्हर्नमेंट हांच्या भितर डिस्प्यूट जावपाक लागला. आय डोंट नो इफ द चीफ मिनिस्टर इज ऑल्सो अवेअर विथ रिस्पेक्ट टू द फिक्सिंग ऑफ टॅरीफ. स्टेट रेग्युलेटरी कमिशन म्हणटा की टॅरीफ इतले आसपाक जाय, आणि स्टेट गव्हर्नमेंट म्हणटा ना इतले टॅरीफ आसपाक जायना. फाल्यां अशी परिस्थिती जर गोंयचेर येत, आतां चीफ मिनिस्टरान सांगलें की हांव बजेटरी सपोर्ट दितां, म्हणजे रेट थोडो मायज आसलो जाल्यार वी कॉम्पेन्सेट बाय गिवींग बजेटरी. टुमारो सपोजींग जेईआरसी से नो दीस इज टोटली लेस रेट, यू हॅव टू फिक्स दीस रेट. आणि थंय जर बजेटरी सपोर्ट तुमकां एक्झॅक्टली पडलो जाल्यार तुम्ही कितें करतले? सीएम जे सांगपाक सोदता ती हीच गजाल. एक्च्युली 163 करोड्स डेफिसीट आसा डिपार्टमेंटाक. इनफॅक्ट जेआरसीन आमकां सांगले आसा हे डेफिसीट तुम्ही कशें भरून काडटले, यू हॅव टू इन्क्रीज द टॅरीफ. पूण गोवा गव्हर्नमेंटान इन्क्रीज करुना, कारण हांगा बोळो जातलो टॅरीफ वाडयले म्हणून. हरशी टॅरीफ वाडयनासतना वाडयली बोळो जायत आसता, गेली 2 वर्सां वाडोवना. त्या वेळार आमी गेल्या वर्साय जेआरसीक आमच्या फायनान्स डिपार्टमेंटान लेटर दिलें की आमी जे 163 करोड्स जे आसा डेफिसीट ते आमी बजेटरी सपोर्ट करतले म्हणून. आनी ह्या वर्सा सुद्दां आमकां परत तेच कंटिन्यू करचे पडटले. आतां आमी सबमीट केल्लो आसा, एखादे वेळ जर आमकां डेफिसीट परत जर आसत जाल्यार आमकां परतून फायनान्स डिपार्टमेंटा कडल्यान लेटर दिवचें पडटलें की बजेटरी ताका सपोर्ट दितले आनी जी आमकां तूट आसा ती भरून काडपाची. आमचो जो एमएलए म्हणटा की रेट अशी ठरता तशी ठरता, आमी गव्हर्मेंट मॅक्झिमम ट्राय करता मिनिमम रेटीन दिवपाक, कमी रेटीन दिवपाक. आतां आमकां कमीत ती 3.25 पैसा पर युनिट पडटा घेता आमी, पूण तरी सुद्दां आमी जे आमचे कंज्युमर आसा जे लोवेस्ट कंज्युमर आसा तांकां 1.20, 1.30 दिता, इतकी सबसिडायज करून दिता. तुमी म्हणटात अशें की खूब वेळा असो प्रश्न जावंक शकता की जेआरसी जर जाले जाल्यार ते दे मे इन्सिस्ट वाय यू आर एवरी इयरली गोईंग फॉर डेफिसीट. हांव ऑनरेबल मिनिस्टराच्या नजरेक कितें हाडून दिता, मोठी राज्य पळय आसा जातूंत फूल फ्लॅज स्टेट रेग्युलेटरी कमिशन आहा, थंय डिस्प्यूट जावपाक लागला बिटवीन द स्टेट गव्हर्मेंट अँड द रेग्युलेटरी कमिशन. कारण स्टेटी कडेन तितलें बजेट ना, तांचो रेट राहिलो जाल्यार स्टेट म्हणजे स्टेटीन बजेट प्रोवायड करचे पडटा. स्टेट बजेट खंयचे दितलें, मोठ्या राज्याचें. फाल्यां तो प्रसंग गोंय राज्याचेर येवचो न्ही म्हणून हांव तुका अलर्ट करतां, इतलेंच आनी कांय ना. श्री चर्चील आले मग स्पीकर सर, हे आतां जेआरसीचे इतलो चर्चा जाला. आतां खबर आसतली एक कॉमन मॅन आज बॉब मारता जे आज पासून बील येता तेंच एकदा एक्सपंच बॉळ मारता. लोक बॉब मारता हेज्यावन आनी चड बॉब ना, बॉब मारता ओळ मारता, ओळ मारता लोक बॉळ मारता. कित्याक हेंच बील चड म्हूण आनी आनी आडोवपाचें नाका, जात तितलें देवपाचें. सीएमाक माग आनी हेल्प घे. तुका एके वटेन कोळसोय नाका, तारांकीत प्रश्न एके वटेन कोळसो नाका, दुसऱ्या वटेन सवाय जाय. कशें जातलें सवाय खाणें पोटफुगें आसता. गोंया हांवें खुशा जें कितें उरलां, गोंया जो कितलो जायो तो तुमी कंटेनरां घालून आळा मू. गोंयाक कितलो जाय तो हांवें मुगे हेजेर उलयलां. गोंया पण कितलो जायो कोळसो कंटेनरां घालपाक जाय, कंटेनर पॅक करून ओपन हाडपाक जायना. गोंया लोक काय म्हणटा आमी दुसऱ्या कडच्यान घेता लायट हांगा जोडूं गोंयान.
तिका सर हिंग जळोवपाक दिवपाचें ना त्या जाणां जळोवपाक त्रास जातले कित्याक जळयल्या पोल्युशन जातले फुलू कुस्तार खोसद्या कितें तरी म्हणटा तो सरास म्हण म्हणटा दुसऱ्यांच्या कुस्तार आमी मजा मारपाची हांव म्हण दुसऱ्याक त्रास दिवन आमी एन्जॉय करपाचो रे पण दुसऱ्याचे एनवायरमेंट पाड घालून तूं एन्जॉय मागीर ज्या जाग्यार कोल बंद जाता त्या जाग्यार कितें उत्तर कितें सांगतात ते तांकांय कळना ज्या जाग्यार कोळसो जळटा पळय तांचे कितें कृष्णा कडेन वळूया हांव फक्त सांगता सभासद बसून घे स्पीकर सर हांव चर्ची बसून घेयाक उत्तर दिता ज्या जाग्यार कोळसो जळटा तांकांय त्रास जाता तो आय कॅनॉट बसून प्रोटेक्ट करपाक जाय पण मागीर ताज्या खातीर सोदचें पडटा इफ यू आर नॉट रेडी टू पे फॉर द कॉस्ट ऑफ इट यू कॅनॉट डिमांड डेट आमी फुडल्या प्रश्ना कडेन वळूया तारांकीत प्रश्न क्रमांक 4 फिलिप नेरी रॉड्रिगीस तारांकीत प्रश्न क्रमांक 5 बाब इजदूर फर्नांडीस स्पीकर सर आय मे बी परमिटेड टू आस्क क्वेश्चन स्टार क्वेश्चन नंबर 5A reply is given in the computer speaker sir I don't know if CM is aware about this garbage treatment plant in Kankona whether it is in a working condition why I am asking this question point sir speaker sir the garbage treatment plant was acquired in the wrong place it is not in working condition but they are segregating the garbage I had a discussion with them we will be providing them machine because the quantity is less if they are segregating I am providing them with a machine which will speed up the process of degradation that machine I have already talked to them baki they segregate karta ani plastic waste tanjani don truck already dhalle tisro truck ata dhalpachi tayari jatle because sir poil sadyak to treatment plant jo acquire karatinga it is surrounded on three sides by forest department and forest department for entry of the trucks there is charging 25,000 per year kankon municipality maka boroni av view karta 1 rupayak deta okay secondly let so, municipality write to me to the chief minister because I am forest minister also I will charge only 1 rupee okay sir secondly to compound wall jo banlalo fatlesan tena tsunami el danna to modan padlo teje bair थिंगा रेनी सिजनान तो रोड करपा म्हूण घेतलेलो तोय रोड जावंक ना आज पासून ते बिकॉज ट्रक्स कॅनॉट गो इन सायड स्पीकर सर जें कितें डॅवलॉपमेंट करूंक जाय ती काणकोण मुन्सिपाल्टीन रेजोल्युशन घेवन जर आमकां धाडीत जाल्यार ताका लागणारो सगळो फंड आमी तांकां दिता हांवें हें तांच्या चॅरपर्सनाक 3 म्हयन्या पयलीं सांगलेलें आतांय सांगता की दे शूड मेक अ रेजोल्युशन सेंड इट टू द अर्बन मिनिस्ट्री mark a copy to me I will ensure that they get all the funds for development including the garbage treatment wet waste treatment plant because sir to upgradation pavati file gelli proposal gello from the municipality now the file has come back asking them to submit to solid waste management corporation mujhe itlo period gelo nahi current goyan solid waste management corporation has been appointed as a nodal agency as per the act for handling all types of garbage tyamule te tanche kade gela asat pan maka tu dhadun di majhe kade solid waste management corporation to out chairman ha maka dhadun di av rokhlo clear karun dita pan civil construction part apare that will not be handled by solid waste management that will have to be kankon's municipality's resolution which we will approve ani majhe kade adun di direct tanche resolution copy I will see that it is done on a priority basis. I ekuch magta se request karta se ma tu ata fudla manyan kankon yopacho asa because the foundation of that water plant. Tu ata tena tu aav tuka special ara adundi aav new year apile approve karun dita. Fudla manyan ani naka. Okay the bailing machine je tu ata pahila muddam go through the records. Ke kire jay te maka boroy I will see anya sabasat sagle meitle tumka sangle mukhyamantri. I will sanction everything. Okay but they have to follow the normal procedures codal formalities bhi next thank you sir next kankon honorable chief minister kankon chair kankon
काणकोणचेच विचारता स्पीकर सर. स्पीकर सर तूं बेश्टो ह्या धा विचारूंकूच ना. हांवें विरोधी पक्ष नेत्यांक सांगला तूं काणकोणचेच विचारता म्हणून. विचार काणकोणचेच विचारता स्पीकर सर. विचारूं पयली विचारूं ना विरोधी पक्ष नेते स्पीकर सर दिता म्हण न्ही. स्पीकर सर हांव कित्याक सांगता स्पीकर सर सांग. कित्याक पयलीं आमी पयर आमचे पब्लीक हियरींग जाले म्हाज्या गांवान कुडचड्यार म्हाज्या मतदारसंघान पब्लीक हियरींग जाले. ऑनरेबल सीएमाक खबर आसतले. स्पीकर सर जो गार्बेज ट्रिटमेंट प्लांट जसो सालिगांव काडला तसो म्हज्या मतदारसंघान काळकोरा पब्लीक हियरींग जाले आनी हांव हॅप्पी आसा की 90% लोकांनी ताका ओके म्हटले. तितू स्पीकर सर एक इशू आसा की काणकोणची गार्बेज थंय येवपाचे म्हणजे ताका लागून हांव प्रश्न विचारता. विचारूं काणकोणची गार्बेज जी आसा ती थंय येवपाची आसा स्पीकर सर. ताका लागून विचारूंक सोदता. विचारूं स्पीकर सर कित्याक मागीर खंयच्या खंय पावपाक जायना काणकोणचे. स्पीकर सर म्हजो विशय कितें आसा सर जो जो प्लांटाचो जो काणकोणा जो प्लांट कित्याक लागून बंद आसा ते तुमी आतर दिले आन्सर दिले ते करतले. पूण विशय कितें आसा सर सगळे मुन्सिपलिटी आतां कलंगूट आमचो डेप्युटी स्पीकर ना थंय पंचायत भरपूर पयशे आहा. पूण आमचे जशे काणकोण मुन्सिपलिटी कुडचड्या मुन्सिपलिटी जे कलेक्शनां आसा पळय ते वेरी लिमिटेड आसा. आमचे टॅक्स बी येना कांय येना तेजेर मातशें सीएमान लक्ष घालून खंय तरी कलेक्शनाचेर आमकां मदत करची अशी विनंती करता. काणकोणा पयली करची मागीर आमकांय करची अशें. स्पीकर सर जानेवारीच्या पयले किंवा दुसऱ्या आठवड्यान सगळ्या पंचायतींची आनी सगळ्या मुन्सिपाल्टींची मिटींग हांव कॉल करपाचो आसा. सॉलीड वेस्ट मॅनेजमेंटाच्या संदर्भान जे आमी कितें प्रोसिजर ठरयल्या त्या प्रोसिजराची माहिती तांकां दिता कितें उपलब्ध जातलें. कारण आमी सगळो ग्रावंड वर्क चालू केल्लो. तो ग्रावंड वर्क जाल्या शिवाय असल्यो गजाली फायनलिटीक व्हरपाक येना. तो ग्रावंड वर्क बरोचसो जालो आमचो. कितें तांकां कशी सुविधा मेळटली कोण कितें तांकां इक्विपमेंट दितले ह्या संदर्भातली सगळी माहिती त्या हातूंत भितर हांव सगळ्यांक दितलो. ताका पंचायती मिनिस्टर आसतले आमदारूय आसलेले दे वेलकम तांकां आपयतले आमी. ती मिटींग जाली की तांकांय डायरेक्शन क्लियर मेळटलें. पंचायतींनी पयशे कलेक्शन आनी सेग्रिगेशन करपाक पयशे वाडोवपाची प्रोपोजल हें ऑलरेडी फायनान्स डिपार्टमेंटान फायनान्स स्टेजीर आसा. भोवतेक करून क्रिसमसा पर्यंत ते क्लियर जावंक जाय किंवा न्यू इयर पर्यंत ते डेफिनेटली क्लियर जातले. आयज जो 1 लाख मेळटा तो 1 लाखा वयल्यान 5 लाखा पासून 8-9 लाखा पर्यंत वाड भितर आसा. त्यामुळे पयशे हो विशय ना. प्रॉब्लेम कितें आता बऱ्याचदा काही लोकल सोल्युशन काडटात पळय ती टॅक्निकली वायबल सोल्युशन नासतात त्यामुळे ते फेलियर जाता. म्हणून हांवें सांगलें की काणकोण मुन्सिपाल्टीक म्हाका प्रोपोजल धाडून दी. सिवील वर्क जे आसा ते मुन्सिपाल्टीन डीएमएक धाडचें तातूंतच्यान हांव एप्रूव करून दिता. म्हजे कडेन हाडून दीत जाल्यार हांव रोखडें क्लियर करून दिता हाका अबावट ट्रिटमेंट पार्ट ऑफ इट. श्री कालू साल्मेदा. स्पीकर सर आय जस्ट वॉन्ट आस्क द ऑनरेबल चीफ मिनिस्टर. स्पीकर सर इज द प्लांट आतां प्लांट आहा काणकोण न्हू तेजी न्हू टॅक्नोलॉजी केली आहा लायक वॉट टॅक्नोलॉजी दे युजींग एन्ड लायक हाव मच गार्बेज द हँडलींग पर लायक नो पर डे देर इन काणकोण. कमी आहा तांची क्वॉन्टिटी व्हडली ना तांची. तांकां लोकल जे ड्रम म्हणटात पळय गार्बेज हे ताजेर काम जातलें तेंचें. म्हाका दिसता 500 किलो वेट वेस्ट नासता तांची. तांची प्लास्टीक ते सेग्रिगेट करतात. तांचो प्रॉब्लेम हो 2-3 प्रॉब्लेम आहा ती सायटीचें सिलेक्शन वॉज नॉट एग्जॅक्टली अ रायट प्लेस देश ज्या वेळार सिलेक्ट केलें. आतां तें चेंज करून कांय अर्थ ना. आसा तीच सायट सारकी करून घेवं येता. वी कॅन टेक अप द इशू एन्ड रिजॉल्व इट. इट्स अ व्हेरी स्मॉल रिक्वायरमेंट. इट्स नॉट अ बीग रिक्वायरमेंट. ना ना अरे स्पीकर सर थिंगा अशी स्पीकर हाऊस टू हाऊस गार्बेज कलेक्शन न्हू वी हॅव टू हेल्प स्मॉलर काउन्सिल्स बिकॉज आय थिंक इट्स अ सीक्रेट काउन्सिल एज पर एरिया सी बिकॉज ABC. आणि स्पीकर सर लायक नो काणकोण आय गोंट द बीच सम डेज बॅक देर इज लॉट ऑफ गार्बेज. एकच विचारपाक मेळटा हो सरकारान एक प्रायोरिटी विषय घेतला. कारण 2019 पर्यंत गोवा पूर्ण गार्बेज मुक्त करपाचें आमचें हें आसा. ताज्या खातीर लागणाऱ्यो ज्यो कितें सगळ्यो पळय प्रक्रिया आसा त्यो चालू जाल्ल्यो आसा. आनी एक म्हाका दिसता 1-2 म्हयन्या भितर बऱ्याच हांकां क्लियर डायरेक्शनाचेर मेळटलें. त्यामुळे गार्बेजेच्या संदर्भान वेगळो विशय काडपाची गरज ना. आय एम मॉनिटरींग इट व्हेरी रेगुलरली. व्हडले प्लांट 4 आसात. धाकटे त्या शिवाय काही लोकल फेसिलिटीज तयार करच्यो पडटल्यो वेगवेगळ्या पद्दतीन. सर सालसेतीक सावथ म्हण हांव सालसेतीक काणकोण सालसेटी गार्बेज सांगले न्ही. हांवें
इट इज इम्पॉर्टंट इश्यू आय इन्फॉर्मींग सालसेत आनी मुरगांव खातीर 40,000 स्क्वेर मिटर जमीन वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेटीन आमी आयडेंटिफाय केल्या. लोटली कॉम्युनिदादी कडेन बाजूकूच तांची कितें तरी 48,000 स्क्वेर मिटर आसा, ती तांच्यांनी आमकां दिवची, आमी विकत घेता फॉर पर्पज ऑफ लँडफील. पण तो प्लांटाची जागो ऑलरेडी इज इन प्रोसेस ऑफ बींग गिवन टू गोवा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लांट, आनी ते थंय एक सेंट्रलायज प्लांट घालतले. पण सेंट्रलायज प्लांटांतल्यान सगळे प्रश्न सुटचे ना. सेंट्रलायज प्लांटा बरोबर थोडे लोकल फेसिलिटीज काही पॉयंटाक आसच्यो पडटल्यो. त्यो एक काणकोण फॉर एग्जाम्पल लोकली सारखी चलणारी फेसिलिटी आसूंक जाय, अशें एक काही लोकलायज हें आसचें पडटलें, नाल्यार हाडपाक तांकां त्रास जातलो. आरांकीत प्रश्न क्रमांक स, सिटी क्लोक ग्लॅन्सोजा. स्पीकर सर, मे बी परमिटेड टू अस एलक्यू नंबर 6C. स्पीकर सर, आन्सर इज एज प्रोवायडेड ऑन द कंप्युटर सीट. स्पीकर सर, द क्वेश्चन द रिपोर्ट फॉर टू ऑनरेबल मिनिस्टर इज वेदर देर इज एनी प्रोपोजल फॉर सेटिंग अप ऑफ अ न्यू सब डिविजन फॉल्डोना कॉन्स्टिट्युएंसी. सो द आन्सर गिवन टू मी हियर इज सर, एट प्रेजेंट देर इज नो प्रोपोजल फॉर सेटिंग अप न्यू सब डिविजन फॉल्डोना कॉन्स्टिट्युएंसी. इन फैक्ट and moved a note in 2015 January, Speaker sir, thereafter asking for a separate subdivision. Thereafter I moved a note, there was a question which came under answer LQ 100 in 27 March 2015. There too it was answer is given, sir, no such decision has yet been taken. Speaker sir, the reason for creation of new electricity subdivision office at Aldana of Aldana constituency, I'll make a mention as to why, because it's very, very important for my honorable minister who has taken the charge of as a power minister. In fact, Aldana constituency includes 6 numbers of village panchayats like Moira, Nashnala, Aldana, Pomurfa, Olavli, Baswara and Ukasem. And moreover, I have 2 more wards in Mapsa, which come the subdivision Mapsa. There's what do you want that you ask? No, I have to elaborate, Speaker sir. Speaker sir, I don't intervene okay, in other questions like some MLS do, which take the time of the house. Yeah, so Speaker sir, I have 2 panchayats, Moira and Nashnala, which are and the said panchayats are fed from 3311 KV and substation at Nashnala. The subdivision 2 under Division 17, which is situated at Dattavadi in Mapsa, is looking after village panchayat Moira and Nashnala and 3311 KV substation. The subdivision 3 under Division 6, Mapsa is looking after the areas of village panchayat Baswara, Ukasim, Aldana, Pomber for Olavli, and also with other areas like TV Pirna, Speaker sir. So it is of importance that I need a separate subdivision, because I have 3 different A's, 3 different J's, like 2 was of Mapsa, Moira, Nashnala and other areas. So Speaker sir, it's very, very important, since there's a considering of the above facts and first developing constituency, it is very essential to have a separate subdivision in my constituency, Speaker sir. Speaker sir, आमचे कलीग MLA बाब ग्लॅन टिकलो, एक तेंच्यांनी तेच्या कॉन्स्टिट्युएंसीन एग्जॅक्टली प्रॉब्लेम कितें आसा तो समजून घेवपाचो प्रयत्न करपाक जाय. ताका सबडिविजन करप दीस इज नॉट द सोल्युशन फॉर हीज प्रॉब्लेम्स. प्रॉब्लेम्स ताका जो हें आसा, एक्चुली थंयसर ताका सॅक्शन ऑफीस आसा तेज्या स्पेशल इंडिपेंडंट हू इज लूक आफ्टर द अवर वन JE. आतां तेजो प्रॉब्लेम जो आसा ताका सबडिविजना पेक्षा थंयसर जे आमकां थिवीच्यान लायन येतात ती थिवी टू नासनोडा पासून ही आमकां थंयसर एक 33 KV डबल सर्क्युटाची लायन घालपाक जाय. ताका आतां जी सप्लाय जाता ती परवरच्यान जाता, आनी खूब वेळा परवरच्यान जे थिवी पासून परवरी जे येता ते एकाच पोलाचेर 2 33 हे आसा सर्क्युट आसा, आनी केन्नाय प्रॉब्लेम जाता, एक जर सर्क्युट प्रॉब्लेम जालो दुसरो आमकां हें करचो पडटा, बंद करचो पडटा काम करपाक लागून, आनी त्या वेळार तेजे कॉन्स्टिट्युएंसीन प्रॉब्लेम जाता. आनी ह्या खातीर आमी आतां थिवीच्या नासनोडासून 33 एक 33 डबल सर्क्यूट सम आवाज सम यू कंटिन्यू ओके.
स्पीकर सर साउंड जस्ट यू कंटिन्यू स्पीकर सर थिवीसून नासनोडा जर आमी 33 केवीची लाईन घातली डबल सर्क्यूट झालं त्याचा मेजर प्रॉब्लेम सॉल्व जातलो आता त्याचा प्रॉब्लेम दुसरो एक प्रॉब्लेम जो टेक्निकल त्याचा प्रॉब्लेम जाता तो म्हणजे त्याचा डिव्हिजन 17 पडता आणि डिव्हिजन त्याचा 16 लागता आणि त्याच्या नंतर त्याचा दोन सब डिव्हिजनां लागता आणि त्याचा कोऑर्डिनेट करपाक थंयसर प्रॉब्लेम जाता अशे खूपशे कॉन्स्टिट्युएंसी आहात ज्या जाग्याचेर वेरियस डिव्हिजन्स आर इन्वॉल्व सब डिव्हिजन्स आर इन्वॉल्व आणि त्यांना मॅनेज करपाक किंवा कॉर्डिनेट करपाक हे जायना या खातीर आम्ही डिपार्टमेंटाक इंस्ट्रक्शन दिले असा अशी जी जी सब डिव्हिजन आणि डिव्हिजना अंडर दोन तीन कॉन्स्टिट्युएंसी डिवाइड झाल्यो असा त्यो त्यांना मॉनिटर करपाक आणि कॉर्डिनेशनाक प्रॉब्लेम जाता त्यो जाता त्यांना सिम्प्लिफाय करून एका डिव्हिजना अंडर हाडपाक आम्ही प्रयत्न केला तितून ती एक कॉन्स्टिट्युएंसी तशी प्रियोळ आणि फोंडा असा आमच्या सावथाक अशी दोन तीन कॉन्स्टिट्युएंसी आसा त्यो जर केल्यो जाल्यार त्यांना मॉनिटर करपाक बरे जातले आमचो आमदाराचो जो प्रश्न आहात थंयसर लायटीक प्रॉब्लेम जाता कारण थंयसर दोन कडल्यान लायट येता आणि दोन कडल्यान लायट येता असताना ती सारखी त्याका थंयसर मेंटेनन्साक प्रॉब्लेम जाता त्याचे पलीकडे जर किती असा MLA सांगचे स्पीकर सर म्हाका सांगलेले डिपार्टमेंटान की ती जाग्याचे प्रॉब्लेम असा हॅज अ स्पेस प्रॉब्लेम बट आय वूड सजेस्ट दॅट ॲक्च्युली वेज अ PAC दे अल्दोना गांवात ती जागो भरपूर असा स्पीकर सर आम्ही पहिली एक म्हटल्यार त्याका डिव्हिजन 16 आणि डिव्हिजन 17 लागता त्याच्या नंतर दोन सब डिव्हिजन लागता ते कोऑर्डिनेशन सारखे जायना हे जाताले पहिली आम्ही एका डिव्हिजना अंडर हाडपाचो प्रयत्न करता ते जर झाले म्हणजे तुका आणि ती स्पेस म्हणजे सब डिव्हिजन करपाची गरज पडचे ना कारण ऑलरेडी सेक्शन ऑफिस इज देअर वन JE इज देअर एका डिव्हिजना अंडर हाडल्यानंतर तुका येई ते स्पेशल मेळटलो हू वील लूक आफ्टर ओनली युअर कॉन्स्टिट्युएंसी युअर मेजर प्रॉब्लेम वूल बी सॉल्व्ह इन दॅट विच एरिया टॉकिंग अबाउट वेअर विच ऑल युअर तुझी कॉन्स्टिट्युएंसी आहात पळय मोयड्या मागीर तुझी नासनोडा एक असं दोन वर्ड म्हापसा एक नासनोडा ऑल दॅट विल ब्रिंग अंडर वन डिव्हिजन ओनली बट वेअर विल यू ब्रिंग इट विच एरिया वेअर द स्पेस दॅट इज वॉट वी आर वॉकिंग दॅट्स व्हाय आय एम सजेस्टिंग वी आर वॉकिंग आउट ऑन इट सो whether it should bring under the division 16 or 17 17 is partly mapsa also division 16 is partly mapsa mari sami fulla prashna kade voluya tarankit prashna kramang 7 sri antonio fernandez speaker sir I may be permitted to ask star LQ number 7A Sir, as per the cyclo style. Speaker, sir, I have asked the question whether the government provides free medicine to the patients, general public in the state, in GMC hospices and other government hospitals. Sangcha mudla, Speaker, sir. I am minister of Tokanai Kutta Gidak. Since 93 and Sanao, GMC na, Nampurnji Aoringa, Bamboli. आयज मंत्री आमचो खूब हार्डशीप घेता हें हॉस्पिटल फुडें व्हरपाक तेन्ना थोड्यो गोश्टी आहात त्यो नदरेक हाडच्यो पडटा आयज गोंयकारा खातीर ताणें कितें तरी सेपरेशन करून गोंयकारांक बरी फेसिलिटीज मेळची म्हणून ताणें एक हें घेतला स्पेसिफीक विचारात उत्तर स्पीकर सर दीस इज अ प्युअर गोवन्स क्वेश्चन प्लीज परमीट मी सगळे गोवनूच क्वेश्चन कित्याक कित्याक हे टायम म्हाकाच लागतलो इतलो जो 7 मिनटां उरल्या फक्त प्रश्न विचारकूच वयचो टायम म्हाका उत्तर दिलां की आमी वखदां दे बाय फ्री ऑफ कॉस्ट एन्ड गिव्ह टू द पेशंट इफ नॉट द मेडिसिन्स इफ द मेडिसिन नॉट अवेलेबल इन द हॉस्पिटल फॉर मी लोकल पर्चेस इज मेड हांव कितें म्हणटा डिपार्टमेंट घडये घेता आसतले पूण आयज 2-3 महिने झाले आमच्या सिनियर सिटिजनांक गोंयकारांक बेसीक कॅल्शियम फॉर बोन्स म्हणटा ते GMC ना हे मंत्र्याक खबर आले आन्सर म्हाका दिवचो तुमी स्पीकर सर ॲक्च्युली आय वॉन्टेड द ऑनरेबल MLA टू गो थ्रू मिसेस जेनिफर मन्सराज क्वेश्चन एट 2B दॅट्स अ सिमिलर क्वेश्चन ऑन मेडिसिन्स अँड अवेलेबिलिटी ऑफ मेडिसिन्स इन गोवा मेडिकल कॉलेज आमी जाय ते मेडिसिन लोकांक दिवपाचो आमचो प्रयत्न आसता आनी तुमकां खबर आसतली की आमी दिसाक जे कितें मेडिसिन आमकां गावना तुमकां खबर आसा की दोन तरेचे मेडिसिन आमी घेता गोवा मेडिकल कॉलेजान एक आसा इसेन्शियल मेडिसिन एन्ड नॉन
एनिलिया म्हणून मेडिसिन आम्ही म्हणता आणि ते टेंडर झालेले असा त्याचे रेट फिक्स झालेले असा केन्ना केन्ना काय गोष्टीचे शॉर्टेज जाऊ शकता ओपीडी लेवलाचेर जे आम्ही प्रिस्क्राइब करता गोवा मेडिकल कॉलेजान त्यो मेडिसिन आम्ही लोकांक आमचे इन हाऊस फार्मसीचे माध्यमातल्यान दिले वयता आणि जे इन पेशंट्स आहात त्यांचे सगळे जे किती गरज पडता पेशंटाक ते लोकल पर्चेसच्या माध्यमातल्यान जर आमच्याकडे ना स्टॉक त्या माध्यमातल्यान आम्ही घेतले वयता आम्ही रोज इन्फॉर्मेशन काढता की किती आम्ही पेशंटाक दिल्या रोज लोकल पर्चेस खंयच्या पेशंटाक कितले दिले कितलो खर्च झालो तो म्हाका ईमेलच्या माध्यमातल्यान सांगचो येता आता जर तुमकां दिसता की किती स्पेसिफीक किती ना ते तुम्ही माझे नजरेक हाडून दिवचे कित्याक किती असता की जे किती मेडिसिन अँड गोवा राज्य ह्या तरेचे आयज मुख्यमंत्रीच्या माध्यमातल्यान आम्ही सगळे मेडिसिना लोकांक पावयता अँड जितके आम्ही मेडिसिना पावयता ओपीडी लेवलाचेर काय इन पेशंटाचेर महाराष्ट्रा सारख्या व्हडल्या राज्यांत बी त्या तरेचे मेडिसिन लोकांक गावना पर तुम्ही जर स्पेसिफीक किती इन्स्टन्स तुमकां जर आयल्या गोवा मेडिकल कॉलेजान कित्याक आमची जबाबदारी आसा की सगळे मेडिसिना लोकांक पावंक जाय हॉस्पिसियो आणि बरे आमचे सगळे व्हडल्यो हॉस्पिटल्स PHCs तुम्ही जो प्रश्न मांडला आमचो प्रयत्न असा की जे किती आम्ही देऊ शकता आणि जे किती देऊक जाय म्हाका दिसता एक कॉम्प्रिहेन्सिव्ह लिस्ट हा आणि आम्ही पेशंटाक पावयता पण तुम्ही आता सांगले की कॅल्शियमचे किती शॉर्टेज असा हांव निश्चित माहिती काढता स्पेसिफिक किती असल्यास माझी नजरे काढून द्या जाग्यावर घालता ताबडतोब स्पीकर सर आता मंत्र्यान सांगला त्याप्रमाणे मेडिसिन थ्रू ज्या प्रोक्युरिंग थ्रू टेंडर प्रोसेस हांव म्हणटा किती टेंडर तुझ्या टेंडर सकल एक कंडिशन असता यू कॅन कन्सिडर द टेंडर ऑर रिजेक्ट द टेंडर आता जेन्ना टेंडर जाता तेन्ना लोस बिडराक हो टेंडर वयता सी हेल्थ इज वेल्थ हांव हे कित्याक सांगता हे स्वस्तपणी सांगता GMC हॉस्पिटल इज द GMC गोवर्मेंट हॉस्पिटल इज द बेस्ट हॉस्पिटल इन एशिया आयज सुविधा आमी तितल्यो दिता थिंगा पूण जाता कितें हो टेंडर जेन्ना वखदाचो दिता तेन्ना लोस दिल्या कारणान तो दोज मेडिसिन्स आर ऑफ लो क्वॉलिटी ना म्हणटा तुमी तेजेर मेकानिजम हा कितें चॅक करपाक जरी तर हांव म्हाजी इतलीच काळजी आमच्याच हावजांतलो आमच्याच मदलो कोणी जरी तर हितून गेलो GMC गेलो आनी थिंगा जरी तर लो क्वॉलिटीची मेडिसिन आमेले पयलो ट्रिटमेंट थिंगा घेवंक जाय मागीर नंतर फुडल्या हॉस्पिटलान वयता मातसो हाजीर सांगूनय पयली मंत्र्या ना अदरवायज रॉंग मेसेज वतलो बिकॉज आय डोंट अग्री विथ ऑनरेबल मेंबर दॅट दीज मेडिसिन आर सब स्टँडर्ड आय डोंट थिंक दॅट वी वील इवन वेंचर इन टू समथींग लायक दॅट आय जस्ट नाव इन द मॉर्निंग बिफोर आन्सरींग देर वर टू क्वेश्चन्स रिलेटेड टू पर्चेस ऑफ मेडिसिन्स देर इज अ सडन लेट डाऊन नॉर्म आता ऑनरेबल मेंबर म्हणटा की ह्या तरेन आम्ही ब्रँड घालून आम्ही मेडिसिन घेऊ शकना इट इज जेनेरिक मेडिसिन जेनरीक मेडिसिन आमी घेता पण कित्याक आम्ही थंय एक सिस्टम असा ज्या माध्यमातल्यान त्यो चेकिंग करचे पडटा जे अवेलेबल जेन्ना प्री बीड असता जेन्ना बिफोर यू ओपन द फायनान्शियल बीड चेक करपाक कितें क्वॉलिटी आहा ती आणि तुमकां जर हांव एक ट्रान्सपरंट तुमकां सांगू सोदता की प्रोसिजर जो फॉलो करूंक जाय तो काय आम्ही बायपास करूं शकना फक्त जर गव्हर्मेंटाचे कितेंय जर हे असले आता आमच्याकडे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुवल हा दोन कडे मेडिसिन आमच्या मेडिसिन आता गोवा अँटीबायोटिक कडे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुवल जेन्ना शॉर्टेज पड पण त्यांच्याकडे बी काही गोष्टी नसता म्हणून आमकां त्यांना लोकल पर्चेस करचे पडटा आताच उल्लेख केलो पण तुम्ही जे सांगता टेंडरिंग प्रोसेस जो हा ह्या टेंडरिंग प्रोसेसान सगळे कायदे पाळचे पडटा तुम्ही कितलेय सांगले अँड यू मे बी कन्सर्न बट आय हॅव नो ऑप्शन अदर दॅन गोईंग बाय द L1 दॅट इज द रूल लेट डाऊन बट तरी तुमकां स्पेसिफिकली परत सांगता हावजानूच सांगता तुमकां जर दिसता खंयची टॅबलेट खंयचेय कितें जर आमी प्रोक्युअर केल्ले आसा जे सबस्टँडर्ड आसा आमी जेन्ना चर्चा करता हे सोपें जाता सांगपाक की मेडिसिन सबस्टँडर्ड आहा पूण तुमकां जर कितें दिसता सबस्टँडर्ड आहा म्हाजे नजरेक काडून दिया हांव ताबडतोब तेजेर एक्शन घेता स्पीकर सर माझे एकच से आले की यू शूड बाय जेनेरिक मेडिसिन्स स्पीकर सर नो दिस इज द थर्ड वन त्याका उलोवपाक कित्याक हांव उलयता मागीर त्याका उलोव दी स्पीकर सर माझे एकूच लास्ट इन आजिलो एन हॉस्पिसियो जरी तर मेडिसिन ना जाल्यार ते कितें करता तेजे फॉर्मेट ऑर रिएम्बर्समेंट समथींग दोतोर ते फॉर्म फील करता आनी व्हरोन भायर पर्चेस कर म्हणून सांगता पेशंटाक हांव म्हणटा हेच कित्याक GMC जायना आमच्या गोंयकारांक न्हू तें GMC फॉलो परत सांग स्पीकर सर आतां GMC इन हॉस्पिसियो इन आजिलो इफ मेडिसिन्स आर नॉट अवेलेबल इन द फार्मसी रिएम्बर्समेंट या दे नॉट रिएम्बर्समेंट दे फील अ फॉर्मेट ऑर राईट टू द दिस थिंग अँड दे गेट डेट मनी बॅक
स्पीकर सर ऑलरेडी DDSS वायचे अंडर आम्ही काय फार्मसी आमच्या चल चर्चा चलला माननीय मुख्यमंत्री मॉनिटर करता डे टू डे बेसिस हे सगळ्या माध्यमातल्यान आमचा प्रयत्न चलला की पेशंटाक मॅक्झिमम मेडिसिन अवेलेबल करून दिवप पण आता जे सांगता ते की आम्ही हांवें आताच उल्लेख केलो इन हाऊस फार्मसीच्या माध्यमातल्यान आम्ही पेशंटाक जे जाता ते दिवपाचो आमचो प्रयत्न असला कदाचित ओपीडी लेवलाचेर पेशंटाचे जे कितें ते रेफर करता काय गोष्टी केन्ना केन्ना उरोयत पूण तेजेर लक्ष हांव निश्चित घालता. प्रश्न काळ सोंपलो आतां फुडल्या विशया कडेन वळूया. 0 आवर मेन्शन.